गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. दरवर्षीप्रमाणे नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली. मात्र विशेष म्हणजे कोरोना संदर्भातल्या नियमांना या पर्यटकांनी केराची टोपली दाखवल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे. महत्त्वाचं म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे 3-13 वाजल्याचं किनारे भागात पाहायला मिळालंय. राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कळंगूट किनाऱ्यावर गेल्या 2 दिवसांपासून पर्यटकांची संख्या वाढली आहे. या वाढत्या संख्येसोबतच सोशल डिस्टन्सिंगचे मात्र 3-13 वाजल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या संख्येनं आलेल्या अनेक पर्यटकांकडून मास्कही घातले जात नसल्यानं चिंता व्यक्त केली जाते. पर्यटकांच्या बेजबाबदार वागण्यानं कोरोनाचा संसर्ग येत्या काही दिवसात आणखी वाढेल अशी भीती व्यक्त केली जाते. आमचे प्रतिनिधी नारायण पिसुर्लेकर यांनी काढलेल्या या व्हिडिओनं पर्यटकांमध्ये कोरोनाचं कोणतंही भय उरलेलं नसल्याचं अधोरेखित केलंय. आश्चर्याची बाब म्हणजे राज्यात युकेहून आलेल्या आणि कोरोना पॉझिटिव्ह आढळत असलेल्यांची संख्या सुद्धा वाढतीये, त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. अशातच कळंगूट किनाऱ्यावरील ही गर्दी सगळ्यांना घाबरवणारी अशीच म्हणावी लागेल. मिरामारच्या किनाऱ्यावरही अशाच प्रकारची गर्दी दिसून आली होती, त्यामुळे येत्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होईल अशी भीती व्यक्त केली जाते. कळंगूट मध्ये तर सर्रास रात्रभर पार्ट्या आणि नाचगाणं सुरू असल्याचंही पाहायला मिळालंय. कोरोनाचा नवा स्ट्रेन इंग्लंड मधून जगभर पसरू लागलाय. या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं खबरदारीचे उपाय अंमलात आणायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचं आवाहन सरकारी यंत्रणेकडून होत असताना पर्यटकांकडून मात्र या आवाहनाला हरताळ फासला जातोय. आणि असाच प्रकार हरमल समुद्र किनारी सुद्धा पाहायला मिळाला. इथंही आलेल्या पर्यटकांनी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तोबा गर्दी केली होती. नारायण पिसुर्लेकर आणि मकबूल म्हाळगीमनीसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.